राज्यसभेच्या आखाड्यामध्ये जिंकलेले कोल्हापूर भाजपचे पैलवान धनंजय महाळिक होम पिचवर दाखल झाले. थोड्याच वेळात त्यांची विजयी मिरवणूकही निघणार आहे. त्यांची विजयी मिरवणूक निघण्याआधी कोल्हापुरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा ताराराणी चौकापर्यंत पोहोचला तेव्हा जोरदार त्यांच्या गाड्यांवर गुलालाची उधळण करण्यात आली. ते बाहेर पडल्यावर त्यांना खांद्यावर घेऊन त्यांना नाचवण्यात आलं. धनंजय महाडिक यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, त्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यांना गोड भरवण्यात आलं, असा सगळा हा माहोल आपल्याला कोल्हापुरामध्ये बघायला मिळतोय. देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी झाल्याबाबत त्यांनी भाजप आणि फडणवीसांचं तोंडभरून कौतुक केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीनेच घेरलेले धनंजय माडिक आज महाविकास आघाडीलाच पराभूत करून राज्यसभेत पोहोचलेले, काय सांगाल? या एकूणच निवडणुकीचं विश्लेषण कसं कराल आणि जे तुम्हाला घेरलं होतं महाविकास आघाडीनं त्याचा या ठिकाणी बदला झालाय? या निवडणुकीचं विश्लेषण करायचं म्हणलं तर ही निवडणूक तशी सोपी दिसत नव्हती आणि फार मोठी निवडणूक आमच्यासाठी आम्हाला वाटत होती. दबाव होता पण विश्वास होता तो आमच्या नेतृत्वावर, विश्वास होता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर. त्यांनी संख्याबळ कमी असताना सुद्धा जी रणनीती आखली त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे. महाविकास आघाडीचे नेते मंडळींच्या अंतर्गत असणारी धुसफूस किंवा अंतर्गत असणारी आमदारांची नाराजी या निमित्तानं चव्हाट्यावर आलेली आहे. बिनविरोधाची परंपरा मोडून महाविकास आघाडीने ही निवडणूक लादली त्याची चपराक आता त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून आमदारांनी दिलेल्या असं म्हणावं लागेल. खूप आनंद होतोय, आम्ही सगळेच खूप समाधानी आहोत कारण मी 19 साली पराभूत झाल्यानंतर आमच्या घराण्यामध्ये अनेक लोक पराभूत झाले आपण पाहिलं. अमल माडिक असेल, सम्राट माडिक असतील किंवा गोकुळच्या माध्यमातून असेल, विधान परिषदेला थांबावं लागलं आणि त्यामुळे कुठंतरी नैराश्य आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये, आमच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये आलेलं होतं. या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टीनं जे संधी आपल्याला दिलेली आहे, आयुष्यात कधी त्याची उतराई होणार नाही एवढी मोठी भारतीय जनता पार्टीनं आपल्याला संधी दिलेली आहे आणि यामुळे या विजयाकडं आम्ही त्या दृष्टिकोनानं बघतोय की ह्या संधीचं आम्ही सोनं भविष्यात करून दाखवू. भाजपनं काय दिलं हे जे सांगत होते त्यालाच हे उत्तर आहे किंवा त्यांनाही चपराक आहे. आज हा गुलाल जो अंगावर दिसतोय हाच भाजपनं दिलेला आहे. ही निवडणूक सोपी नाही आहे, कुणालाही शक्य नव्हती. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक असताना सुद्धा ती खेचून आणलेली आहे. हा पराक्रम भाजपनं केलेला आहे. एकांना काय दिलं याचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळवून दिलेलं आहे अशा पद्धतीचा विश्वास आहे तो धनंजय माडिक यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.